जालन्यातील भोकरदनमध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मॅनेजरसह बँकेतील इतर अधिकारी आणि शिपायांनी पीक कर्ज काढण्यासाठी बँकेत गेलेल्या शेतकऱ्याला बेदम मारहाण केली. दत्तू शेळके असं मारहाण करण्यात आलेल्या शेतकऱ्याचं नाव आहे. शेतकरी भोकरदन तालुक्यातील गव्हाण संगमेश्वर येथील आहे. पीक कर्ज काढण्यासाठी हा शेतकरी स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये गेला होता. बँकेत जाण्यासाठी लाईनमध्ये हा शेतकरी उभा असताना शिपायानं बँकेचं गेट बंद केलं आणि आता वेळ संपली, उद्या या असं सांगितलं. यावरून या शेतकऱ्यानं मॅनेजरकडे पीक कर्जाची फाईल निकाली काढा अशी मागणी केलेली असताना मॅनेजरने या शेतकऱ्याला तुझ्या बापाचा नोकर नाही असं म्हणत शिवीगाळ केली. यावेळी शिपाई आणि बँकेतील अधिकाऱ्यांनी देखील शेतकऱ्याला शिवीगाळ करत बेदम मारहाण केली. दरम्यान मारहाण करणाऱ्या अधिकाऱ्यासह कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी शेतकरी वर्गाकडून केली जाते. जागर जनस्थानसाठी गणेश जाधव जालना.